नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी मयुरी कुंभार, पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। वाई तालुक्यातील सातारा पुणे महामार्गावरील जोशी विहिरी येथील उड्डाणपुलावर मालट्रक आणि कारच्या झालेल्या भीषण अपघातात विटा येथील 2 जण जागीच ठार तर 3 जण गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी साताऱ्यातील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे। या अपघाताची नोंद भुईज पोलीस ठाण्यात झाली आहे। पोलिसांनी दिलेली माहिती अशी की 9:04:20 दरम्यान कार क्रमांक MH10CX9807 या कारमधून विटा सुभाष बाबूराव पाटील वय 71, प्रवीण माळी वय 19, महेश महादेव नवाळे वय 42, प्रवण दीपक लोंडे वय 21 आणि शुभांगी महेश नवाळे वय 35, शबाना मोहम्मद पठाण असे सर्वजण विटाहून सातारा पुणे या महामार्गावरून पुणेच्या दिशेने भरधाव वेगाने जात असताना ही कार 4:20 सुमारास वाई तालुक्यातील जोशी विहीर येथे उड्डाणपुलावर आल्यानंतर या भरधाव वेगातील कारने पुढे चालत असलेल्या मालट्रकला पाठीमागून जोराची धडक दिल्याने त्यामधील सुभाष बाबूराव पाटील, प्रवीण माळे या तरुणांसह दोघांचा जागीच मृत्यू झाला तर महेश महादेव नवाळे, प्रवण दीपक लोंढे, शुभांगी महेश नवाळे, शबाना मोहम्मद पठाण हे 4 जण गंभीर जखमी झाल्याने या गंभीर अपघाताची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुरवी, त्यांचे सर्व पोलीस कर्मचारी आणि भुईज पोलीस ठाण्यातील हवालदार शिवाजी तोडलमर घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी कारमधील मृतांचं शव बाहेर काढून त्यांचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी भुईज प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवलं आहे। या अपघाताची नोंद भुईज पोलीस ठाण्यात झाली असून याचा अधिक तपास भुईज पोलीस करत आहेत। महामार्गावरील सर्वच उड्डाणपुलावर असल्याने लाईटची कसलीच सुविधा नसल्याने त्या ठिकाणी अंधाराचे साम्राज्य पसरल्याने पुढे चालत असलेले वाहन दिसत नसल्याने महामार्गावरील सर्वच उड्डाणपुलावर अपघाताची मालिका सुरू होऊन मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे। तरी रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्येक पुलाच्या मध्यभागी लाईटची सुविधा पुरवल्यास त्यामुळे अपघाताची मालिका रोखण्यास मदत होणार आहे।